बालदोस्तांनो नमस्कार. खुलं आकाश या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दोस्तांनो, गेले काही दिवस तुम्ही रंगरेषांची भाषा ही मालिका ऐकत आहात. या मालिकेमधून चित्रकलेच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी, वेगवेगळ्या प्रकारांविषयी तुम्ही जाणून घेतलं. चित्रकला हा तुमचा अतिशय आवडीचा विषय, पण ही मालिका ऐकायला लागल्यापासून तुम्ही अधिकच उत्साहाने चित्र काढत असाल यात शंका नाही. आजच्या या शेवटच्या भागाचा विषय आहे चित्रकला, एक व्यक्त होण्याची भाषा. आपले बालदोस्त साक्षी आणि ऋतुज यांनी आज संवाद साधला आहे मिलिंद साठे यांच्याशी. सादर करत्या तेजश्री कांबळे. चला तर मग ऐकूया त्यांच्या रंगलेल्या गप्पा. दोस्तांनो नमस्कार. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी ऋतुज आणि माझी मैत्रीण साक्षी तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत मिलिंद साठे सर. नमस्कार सर. नमस्कार. आणि आज आपल्या गप्पांचा विषय आहे चित्रकला, एक व्यक्त होण्याची भाषा. अरे वा, आत्ताच मी तुमची चित्र बघितली. तुम्ही भरपूर चित्र काढता की? हो. सगळ्या चित्रांचं वैविध्य होतं. इतकी चित्र काढली तुम्ही वेगवेगळ्या विषयावरती. हो. ती बघून मला फारच मजा आली चित्र बघताना. तर आता मला एक सांगा की मी चित्र बघितली तुमची. हो. तुम्ही चित्र का बरं काढता? म्हणजे तुम्हाला चित्र कधी काढावं असं वाटतं? जेव्हा काहीतरी पाहते आणि ते एकदम असं वेगळं आणि एकदम छान असेल तेव्हा काढू असं वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ काय बघितल्यावर तुला चित्र? हो सांग ना. रात्री एक पूल आहे आणि त्याच्यावरून सगळ्या गाड्या चालल्यात आणि त्यांच्या सगळ्या लाईट्स पाण्यामध्ये असं रिफ्लेक्ट होत आहे आणि त्याचं सगळं चित्र मी काढलंय. ते पावसाळ्यात खूप छान दिसत. हो. आणि तू कधी काढतेस चित्र? जेव्हा त्या धबधब्याला बघायला गेलेले आणि ना मध्ये असं एक तळ होत आणि तिकडून असे 5 धबधबे त्याला जोडत होते आणि ते खूप छान दिसत होतं वरतून. असं आम्ही वरतून खाली बघत होतो तर सगळीकडनं ते सगळे असं मध्ये एक असं 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 गोल असं तलाव आणि तिथून असे असे 5 आलेले आणि ते खूप सुंदर दिसत होतं. त्याच्या शेजारी सगळं हिरवं हिरवं गार होतं, आतमध्ये सगळे वेगळे वेगळे प्राणी होते. अरे वा, जंगल सफारीला हे सगळं चित्र काढलंस तू? हो. वा, मी जंगलातली पायवाट काढलेली. कुठल्या जंगलात गेला होतास तू? काना. अरे वा, छान जंगल आहे कानाचा. हो. पर मला आता एक सांगा की तुम्ही, मी तुमची आत्ता काही चित्र बघितले, पण तुम्ही एकूण काय काय विषयांवरती चित्र काढलेत आतापर्यंत किंवा काढता? कार्टून्स आणि नेचर. साक्षी, तू आतापर्यंत काय काय विषयांवरती चित्र काढलेस? फॅन्टसी वर्ल्ड, स्वच्छ भारत अभियान, टीव्ही मधले जे मध्ये कोणतीतरी ऍडव्हर्टाईज आलेली ते गाव की मिट्टी से शहर बनाय ते आहे ना, ते मला इन्स्पायर झाले मी त्याचं ड्रॉइंग काढलं. एक बाई तिकडे थांबली आहे आणि तिची आई आणि बाबा तिच्या शेजारी थांबले आहेत आणि त्यांच्या मागे थोडंसं असं गाव आहे आणि त्याच्या मागे अजून शहर आले आहे आणि खूप मोठे मोठे बिल्डिंग्स आहेत. मध्ये असं मध्ये वॉशरूम्स वगैरे आहेत, वरती सगळे रस्ते आहेत, पक्के रस्ते आहेत. त्याच्यानंतर हॉटेल्स वगैरे आहेत तिकडे आणि तिकडे एक स्टँड आहे त्याच्यावरती लिहिलं आहे मनोहर गाव आणि ते मनोहर गाव आहे ना ते गावचं ते त्यांनी कट केलं आणि खाली त्यांनी शहर लिहिलेलं. तर ते मला इन्स्पायर झाले, मी त्याचं चित्र काढलं. अरे वा, तू फारच साक्षी फारच सुंदर वर्णन करते ना तुझ्या चित्रांचं. म्हणजे ते चित्र एका निबंध आहे असंच वाटायला लागतं. हा ऋतुज, तू सांगा. आणि मी पण स्वच्छ भारत अभियानाच्या एक ड्रॉइंग काढलेलं आणि त्या ड्रॉइंगसाठी मला मंगेश तेंडुलकरांच्या हस्ते फर्स्ट प्राइज मिळालेलं. अरे वा, काय काढलं होतं तू चित्र? ते मी दोन घरं काढलेली आणि त्यात एका घराचं नाव होतं कोरडा कचरा आणि दुसऱ्या घराचं नाव होतं ओला कचरा आणि त्याच्यासमोर दोन गाड्या काढलेल्या. इकडं होती ओल्या कचऱ्याची गाडी, इकडं होती कोरड्या कचऱ्याची गाडी. आणि त्याच्या पुढे मी एक माणूस झाडताना दाखवला होता. एक गार्बेजचं ते काय मशीन असतं त्याच्याने ते सगळं कचरे ओढून घेतं आणि ते सगळं साफ होतं. काय काय लोक तिथं सगळं घाण झालेलं, सगळ्यांनी थुंकलेलं ते सगळं साफ करत होते आणि तिथं वरती थॉट लिहिलंय सुंदर शहर हिरवं शहर. अरे वा, तुमच्या सोसायटीमध्ये ओला कचरा सुका कचरा केलेला आहे? हो, करतो. बरं, आता मला एक सांगा, आतापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी बघितल्यात किंवा जी जी ठिकाणं बघितल्यात त्याची तुम्ही कशी चित्र काढली आहेत याचं खूप सुंदर वर्णन केलं.
आता मला एक सांगा मित्रांनो, की तुम्ही जी गोष्ट किंवा जी वस्तू जे ठिकाण बघितलेलंच नाही आहे अशाचं कधी चित्र काढलंय का? शेअर करून सांग बरं. हा काढलंय. कशाचं काढलंय? समुद्राच्या आतमधल्या जीवसृष्टी काढली. अरे वा. पण मी ते कधीच पाहिलं नाही आहे, फक्त इमॅजिन करायचे. पण साक्षी तू सांग, तू पोहतेस का कधी? हो. समुद्रात गेलीस तू कधी? हो, खेळायला गेले. पोहायला नाही गेले, मला येत नाही समुद्र. पण मग जीवसृष्टी समुद्राच्या आतली तू पूर्णपणे काल्पनिक चित्र काढलं असते? हो. अरे वा. त्याच्यामध्ये जलपरी वगैरे होत्या आणि स्टारफिश, गोल्डफिश असे नवीन नवीन असे प्राणी होते. सी हॉर्स असे खूप छान छान प्राणी होते. पण नवीन एखादा प्राणी तू पण निर्माण केला का समुद्रात? हो, केला. कुठला? त्याचं काय नाव ठेवलंस तू? क्रॅबी मॉन्स्टर. अरे वा. म्हणजे काय? म्हणजे ईल असतं ना, तर त्याच्यामधली इलेक्ट्रिसिटी, ती इलेक्ट्रिसिटी एका क्रॅब मध्ये आहे. तो खूप मोठा आहे आणि त्याला असे वरतून स्पाइन्स आहे, असे स्पाइक्स, असे मोठे मोठे काटे आहेत त्याला असं दाखवलेलं. आणि त्याचे डोळे, एक डोळा असा छोटा आणि एक डोळा असा मोठा. भीतीदायक आहे का तो प्राणी? आणि जर आपण त्या प्राण्याला टच केलं ना, एका सेकंदात आपण मरून जाणार. अरे बापरे, एवढी त्याच्यामध्ये डेंजर इलेक्ट्रिसिटी होती. ऋतुच्या भक्तीने किती सुंदर सांगितलं. हो. की समुद्राच्या तळाशी जी ती कधीच गेलेली नाही तिथले प्राणी तिने चित्रात काढलेत आणि तिने एक नवीन प्राणी पण निर्माण केलाय. तर तू असं काही चित्र काढलंयस का? मी वोल्केनो काढलेला, म्हणजे असे, म्हणजे ज्वालामुखी. हो. कुठला ज्वालामुखी? मार्स वरचे काढलेले. अरे वा. म्हणजे सहा असा 600 बाजूला वोल्केनो, त्यातनं सगळी आग निघलीये आणि मध्ये एकदम मोठा वोल्केनो त्याच्या आणि खूप मोठी आग निघली. सगळा लावा सगळीकडे बाहेर पसरलाय आणि आता मार्स ब्राऊन झालाय, म्हणजे आता तिकडं पाण्याची इथं पण लावा निघायला लागलाय. ग्रेट. तुझे वोल्केनो हे भुईनाळ्यासारखे आहेत का अजून त्याच्यापेक्षा जास्त जोरात उडत? खूप मोठे होते. खूप मोठे होते. आणि मग तुला एकदम मंगळावर ज्वालामुखी काढावे असं का वाटलं? कारण का मंगळावर खूप, म्हणजे खूप ज्वालामुखी आहेत. इट इज नोन एज रेड प्लॅनेट ऑल्सो. अरे वा. पर मला एक सांगा, तुम्हाला स्वप्न पडतात का कधी? हो. काय प्रकारचे स्वप्न पडतात? कधी भूताचं स्वप्न पडत. तुला रे ऋतुष, मी एक सुपर हिरो आणि मी न्यूयॉर्क सिटी मध्ये राहतोय. माझ्याकडे एक ढाल आहे आणि मी ती ढाल नुसती फेकली ना तर ती अख्खी बिल्डिंग तोडून आहे ना. ती बिल्डिंग जर पडली ना तर असे त्याचे इतके बारीक तुकडे होतात ना कि ती बिल्डिंग आपण त्याचा परत सिमेंट पण नाही बनवू शकत. कि मी आता खरंच सुपर हिरो आहे आणि मी सगळ्यांना मारणार, इतका मारणार ना विलन्सला कि परत ते न्यूयॉर्क सिटीकडे बघणार पण नाही. मग तू झोपेत मारत नाही ना कोणाला? नाही. बर साक्षी, तू तुला काय स्वप्नांविषयी बोलत होतो आपण, तर अजून काय स्वप्न पडतात? मी एकदा स्वर्गात गेलेले, तर त्या स्वर्गात मी गणपती बाप्पा पाहिलेला, माझे आवडते कार्टून पाहिलेले आणि मला एक विचित्र स्वप्न आलेलं. मी आहे ना बाहेर, आमची गणपतीची तयारी चालत होती आणि मी बाहेर दुर्वा तोडायला गेलेले, थोडेसे दुर्वा आणायला. तर तिकडे एक मला खूप मोठा असं काहीतरी काळा काळा काहीतरी दिसलं आणलं हे का. मी थोडीशी घाबरले आणि मग थोडंसं पाहिलं तर तो मूषक होता. आणि मग ना तो असं 2-3 वेळा असं असं करत होता. मी त्या गुहेमध्ये गेलं तर मला तिकडे सगळी गणपतीची तयारी दिसली. अरे परत जेव्हा आले ना मूषक, मोदक, मोदक पण होते का? हो, मोदक, त्याच्यानंतर फराळाचं सामान, तिथे घंटी, पोथी असं सगळं ठेवलेलं. आणि तिकडून गणपती बाप्पा मूषक वरती बसून आला आहे. तिकडे मोर सगळीकडे तिकडे सगळं असं वरती सगळं सजवत आहेत. त्याच्यानंतर आपला नंदी सगळीकडे लाइटिंग लावत आहेत आणि पार्वती आणि शंकर तिकडे असे बसले आहेत आणि ते म्हणतात वा मस्त केली आहे तयारी. वा. बर मला एक सांगा, काय तू सुंदर वर्णन करते बाबा, कमाल आहे. मला एक सांग की ही जी स्वप्न पडली तुम्हाला, याचं कधी तुम्ही चित्र काढलंय का? नाही. का बरं? म्हणजे असं काढावं असं वाटलं का तुम्हाला कधी? म्हणजे सकाळी उठल्यावर एकदम लक्षात आलं की अरे आपल्याला असं काहीतरी फार भारी स्वप्न पडलं होतं बरं का, चल आपण याचं चित्र काढू असं वाटलं का? हो वाटतं. स्कूल मध्ये जातो सगळं विसरून येतो परत घरी. शाळेत ना आल्यावर काढायचं? हा मग तेव्हा आम्ही सगळं विसरून गेलं असतं, तेव्हा नुसतं अभ्यासाचं आठवतं.
पण माझी तर शाळा दुपारी असते म्हणून मला 12 वाजेपर्यंत वेळ असतो. पण काढायला घेतो ते इतकं अवघड असतं की तो असा आहे असा आहे व राक्षस एवढा मोठा आहे बिल्डिंग. ठीक आहे ना, तुला तुला जसं वाटेल तसं काढायचं, काय असं चित्र काय एका पद्धतीनेच काढलं पाहिजे असं काही नसतं. पण तरी पण ते कठीणच जातं. पण काढायचं, हरकत नाही, आता करील प्रयत्न. मला एक सांगा दोस्तांनो की तुम्ही आतापर्यंत जे चित्र काढलेत सगळे ही कागदावर काढलेत बरोबर? भिंतीवर काढले का कधी चित्र? नाही काढले. का घरी भिंती आहेत ना घरात, मग त्यातली एक भिंत घेऊन समजा चित्र काढायला लागला तुम्ही तर ओरडतात. तुम्हाला कसं माहितीये ओरडतात? तुम्ही कधी काढलंय का? हो काढायला घेतलेलं पण आई आजोबा सगळे ओरडले. मग मी बोलतो त्यांच्याशी, मी त्यांना सांगतो की ओरडू नका आता. मग चालेल, मग तर खूपच बरं होईल. समजा तुम्हाला भिंत दिली चित्र काढायला तर काय काढाल? आम्ही नेचर ड्रॉइंग, नेचर ड्रॉइंग किंवा इन्स्पायर करणारे असे ड्रॉइंग वगैरे. आणि ते कधी एकदम खूप छान असेल असं काहीतरी, फुलपाखरं, झाड आणि स्वच्छ भारत अभियान तसं काहीतरी काढायचं वाटतं. कार्टून्स पण काढायचे वाटतात. मग काढ ना, कार्टून्स काढायला खूप मजा येईल कारण कार्टून्स सगळ्यांना आवडतात. हो तुम्ही बघता की नाही कार्टून्स? हो. कुठला तुला आवडतं का कार्टून कुठलं तुझं सगळ्यात? ते अव्हेंजर्स असेंबल. आणि तुझं साक्षी? मला डिस्नी प्रिन्सेस. बर. तुम्हाला? बरीच कार्टून्स आवडतात मला ऍक्च्युली. कोणती? सगळीच. तुमच्या लहानपणी कोणती? आमच्या लहानपणी फॅन्टम होता, पण नंतर आता सुपरमॅन, बॅटमॅन हे सगळे कार्टून्स आवडतात. फार फार वेगळी आता खूप खूपच येतात ना. हो. नंतर डोरेमॉन. पण साक्षी आणि ऋतुज तुम्ही कधी म्युझियमला गेला का कुठल्या? हो. कुठल्या म्युझियमला गेला? केळकर म्युझियम. आणि तू साक्षी? केळकर म्युझियम. आणि तुम्ही पुतळे बघत असाल वेगवेगळ्या ठिकाणी असलेले? हो. तर त्यातला एखादा तुम्हाला आठवतं का की जो खूप आवडला पुतळा असा? मी बालगंधर्वाच्या इथे झाशीची राणीचा पुतळा बघितलेला, तो आवडला मला. वा, छान आहे तो पुतळा. हो. आणि मला शिवाजीनगरच्या इकडचं, मला घोड्यावर तर शिवाजी महाराजांचा पुतळा आवडला. आणि मला एक सांगा की तुम्ही कधी जसं चित्र काढले तसं मातीतनं काही बनवायचा प्रयत्न केला का? हो बनवलं एकदा. नेहमी ते विटा वापरतो, पण यावेळेस आम्ही वीट कुठल्या त्याचे थोडेसे जाड अशी असे मिश्रण बनवलं. आपण क्ले बनवतो ना तसं झालं ते, आणि मग त्याचे सगळं बनवलं. त्याच्यासाठी पाणी लागलंच नाही. मग त्या किल्ल्यावर जे मावळे होतो ते माझे आता 2-3 वर्षापूर्वीचे होते, त्याचे रंग गेलेले. मग मी माझे पेंट्स घेतले, सगळे रंगवले, आणि मग ते थोडे थोडे खराब व्हायला लागले, तर मी ते परत रंगवले. आणि त्यानंतर ते मी आडवे ठेवले, म्हणजे ते रंग सगळा खाली पडत नाही. आणि ते आडवे ठेवले, दुसऱ्या दिवशी बघितले ते इतकं चांगलं दिसत होतं, किल्ल्यावर ठेवल्यावर ते मस्त दिसत होतं. मी सगळे मावळे माझ्या हाताने रंग. अरे वा. मी माझ्या शिवाजीला आधी गुलाबी रंग होता चमकीचा, त्या चमकीवर मी नारंगी कलर दिला आणि त्याच्यात थोडी परत चमकी टाकली, तर ती इतकी चमकायला लागली की मी म्हणलं आता ह्याला चांदीचा स्कोट मिळाला. अरे भारी दिसत असेल. हो. पर साक्षी आणि ऋतुज आपण अगदी सुरुवातीला जे बोललो की चित्रकला ही एक व्यक्त होण्याची भाषा आहे. हो बरोबर. तुम्ही जेव्हा चित्र काढता त्या चित्रातनं तुम्ही तुमचे काही विचार, तुमच्या मनातल्या भावना किंवा तुम्हाला समोर दिसणाऱ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय हे तुम्ही व्यक्त करताय. तुमच्या कुठल्या तरी चित्रांचं उदाहरण घेऊन तुम्ही हे सांगितलं तर बरं होईल. सर मी सांगू? हा सांग ना. मी स्वच्छ भारतचं एक चित्र काढलेलं, तर त्याच्यामध्ये असं मला असा मेसेज द्यायचा होता. असे मी 2 पार्टिशन्स केलेले, एक साईडला म्हणजे सगळीकडे कचरा वगैरे पडलेला आणि फ्युचरचं दाखवलं सगळीकडे साफ, तर ते सगळं मी ते दाखवलं. आणि मग मी त्याच्यामध्ये डिफरन्स दाखवायला बघितला. जर आता जर आपण हेच फ्युचर आपण पुढे केलं तर केवढं छान होईल. आता जर प्रेझेंट टेन्स आपण फ्युचरमध्ये अजून छान केलं तर ते केवढं छान वाटेल. पण मग तुला असं वाटतं का की हे चित्र बघून जे हे चित्र बघतील तुझं त्यांना असं वाटेल की अरे आपणही स्वच्छता केली पाहिजे बरं का, आपणही आता स्वच्छ सगळं ठेवलं पाहिजे असं वाटतं तुला? हो. ज्यांनी ज्यांनी तुझं चित्र बघितलं त्यांना असं वाटलं का? हो. अरे वा. एकदम मी माझ्या एका सरांना दाखवलं, ड्रॉइंग सरांना,
जेव्हा त्यांनी ते चित्र पाहिलं तर त्यांना ते खूप आवडलं. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गेले तर त्यावेळेस पूर्ण क्लास स्वच्छ होता. अरे वा, बोल ऋतुश तू. मी एकदा चित्र काढलेलं पाणे वाचव निसर्ग वाचव. मी असं एक मी दोन हात काढलेले, त्याच्यामध्ये पृथ्वी काढलेली, अर्धी पृथ्वी कोरडी झालेली दाखवलेली, अर्धी पृथ्वी एकदम मस्त होती. मग कोरड्या पृथ्वीमध्ये दाखवलेलं त्याच्यावर एक झाड काढलेलं, झाडाच्या इथं सगळी पानं गेलेली, पांढरं झालेलं, आणि इकडचं झाड एकदम कलरफुल झालेलं, आणि तिथे लिहिलेलं स्वच्छ निसर्ग, आणि तिकडे लिहिलेलं स्वच्छ निसर्ग, आणि तिथे पाणी खूप स्वच्छ होतं, तिथे पाणी खूप घाण झालेलं, सगळं हिरवं हिरवं घाणेरडं पाणी, नाल्यातलं सगळं पाणी एकत्र झालंय. आणि त्यामुळे तिथं मी एक कुत्रा दाखवलेला, इकडचा कुत्रा एकदम मस्त दाखवतो आणि इकडचा फक्त नुसती त्याची हडकुळी दाखवली, बारीक कुत्रा दाखवलेला. वा वा वा, मला एकदम कुत्र्यावरनं तुझ्या ह्या उदाहरणानं आठवलं की तुम्ही प्राण्यांची काढता का चित्र कधी? हो हो. कुठल्या प्राण्यांची काढता? मी सिंहाचं आणि घोड्याचं चित्र काढलेलं. आवडतात तुला सिंह आणि घोडा? बसलायस का घोड्यावर कधी? हो, घोड्यावर बसलोय महाबळेश्वरला. तू साक्षी? मी मोराचं चित्र काढलं आहे आणि एक माकडाचे चित्र काढले. अरे वा, मग कोण आवडत तुला, माकड का मोर? मोर. मोर. आता मला एक शेवटचं असं सांगा की तुम्ही चित्रातन काहीतरी नवीन भन्नाट काहीतरी निर्माण केलंय का, म्हणजे की जे अस्तित्वातच नाही अशा गोष्टीचं चित्र काढलंय का? क्रॅबी मॉन्स्टर. बरोबर. तसं ऋतुश तू काही केलंयस का, की काहीतरी भन्नाट कल्पना नवीनच काहीतरी तू बनवलंयस चित्रातनं, आणि ते चित्रातनं दाखवलं आणि मग ते चित्र बघितल्यावर सगळ्यांनी तुला विचारलं की अरे हे काय आहे, मग तू त्यांना सांगितलं की हे काहीतरी नवीनच भारी गोष्ट आहे ना? काय काढलं? प्राणी काढलेला, त्याची शेपटी वाघासारखी, त्याचं तोंड सिंहासारखं, त्याचं पोट हरणासारखं, आणि त्याचे एक पाय झेब्रासारखा, एक पाय हिप्पो सारखा, आणि सिंहाच्या कपाळावर मी गेंड्याचं शिंग काढलेलं, आणि मागचे दोन पाय मी घोड्यासारखे काढले. अरे बापरे, सर्वच म्हणजे आले प्राणी त्याच्यात. आणि मग? आणि मग सगळे बोलले हा मिक्स प्राणी, हा एकत्र झालेला प्राणी का, हे काय काढले. आणि त्या रंग काय होता त्या प्राण्याचा, का प्रत्येकाचा रंग वेगळा? हो, प्रत्येकाचा पर्टिक्युलर, प्रत्येकाचे त्याचे त्याचे रंग, म्हणजे एकदम रंगीबेरंगी प्राणी. वा वा वा. बरं साक्षी आणि ऋतुज, तुम्ही जेव्हा तुमच्या मनात जे काय विचार येतील किंवा तुम्हाला काही काढावं असं वाटलं, मग ते जेव्हा तुम्ही काढता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? समाधान मिळत. हो, मस्त वाटत, इच्छा पूर्ण झाली असं वाटत. पण असं दर वेळा वाटत का, प्रत्येक वेळा चित्र काढल्यावरती? खूप मस्त आपण काढलंय आणि इतका आनंद आला, तर इतका आनंद होतो की असं वाटत की आता ते चित्र ड्रॉइंग बुक मधलं फाडावं, फ्रेम करून एकीकडे अडकून ठेवा. अरे वा, मग तुमच्या घरात तुम्ही लावलेत की नाही तुमची चित्र? अरे वा, माझी बेडरूम पूर्ण चित्रांनीच भरली आहे. माझ्या बेडरूम मध्ये ना असे खूप खूप चित्र आहेत, आणि ना मी एक खूप मोठे एक पेंटिंग केलं आहे, ते ग्लास पेंटिंग आहे. अरे वा. मला अजून एक सांगा की आपण जे जे आतापर्यंत बोललो की एखादी समोर गोष्ट दिसली त्याचं चित्र काढलं तुम्ही, आणि जी गोष्ट तुम्ही बघितलेली नाही त्याचं काढलं, किंवा जी तुमच्या डोक्यात कल्पना आहे त्याचं चित्र काढलं, तर तुम्हाला कुठलं चित्र काढताना जास्त मजा येते? काल्पनिक चित्र काढताना मजा येते, इंटरेस्टिंग वाटत. पण जे खरं आहे ते खरंच असतं ना, ते सगळं कॉपी पेस्ट वाटत. तुला? मला पण ते कल्पना करून चित्र काढलेलं मस्त वाटत. सर, जेव्हा मी चित्र काढते तेव्हा मी फक्त माझ्या आई बाबांनाच दाखवते आणि माझ्या शिक्षकांना किंवा बहिणीला दाखवते. पण जेव्हा मोठे चित्रकार चित्र काढतात तेव्हा ते असं खूप मोठ्या ठिकाणी लावतात आणि तिकडे सगळेजण लोक बघायला येतात, म्हणजे प्रदर्शन. बरोबर, मी पण पाहिलेत. हा, मग ते प्रदर्शन का भरवतात? प्रदर्शन अशासाठी भरवलं जातं की आपण काढलेली चित्र ही सगळ्यांना पाहता यावेत, म्हणजे मग सगळे जण तिथे येऊ शकतात आणि ती प्रदर्शनात चित्र बघू शकतात, आनंद पण घेऊ शकतात. हा, त्याचा आनंद घेऊ शकतात. पण असं काही नाही की फक्त मोठ्यांची चित्र प्रदर्शनात लावू शकतो आपण, तुमची पण चित्र लावता येतील प्रदर्शनात. एका प्रदर्शनात लहान मुलांची पण चित्र लावली तर मज्जा येईल. हो हो, आपण करू, नक्कीच करू आपण असं काही. तुम्ही असं एक करू शकता की तुमच्या शाळेतल्या शिक्षकांशी बोलून तुम्ही शाळेत पण प्रदर्शन भरू शकता तुमच्या चित्रांचं. हो, सगळ्यांचं. कशी कशी काय कल्पना आहे, मज्जा येईल की नाही? म्हणजे तुमच्या वर्गातल्या सगळ्या मुलांनी एक एक चित्र काढायचं,
आणि असं सगळ्या शाळेतल्या प्रत्येक मुलाने एक चित्र काढायचं आणि त्याचं शाळेतच प्रदर्शन भरवायचं. आणि एक लक्षात घ्या की लोकांना आपली चित्र कशी आवडली किंवा लोकांना काय वाटलं प्रेक्षकांकडनंच समजू शकतं. म्हणजे आता तुमचं चित्र समजा कुठेतरी प्रदर्शनात लावलंय आणि तुझे आई बाबा, शिक्षक, इतर मित्रमंडळी आणि इतर बरेच ओळखीचे लोक असे समजा बघायला आले, जी चित्र आजपर्यंत फक्त 2-3 लोकांनीच बघितली एकदम 100 लोक बघतील आणि मग तुम्हाला खूप त्यातनं शिकायला मिळेल, अनुभव मिळेल आणि वेगळे लोक तुमच्या चित्रांकडे कसं बघतायत, तुम्हाला काय प्रश्न विचारतात याचेच नाही तुम्हाला खूप अनुभव मिळेल, शिकायला मिळेल. त्यामुळे ते प्रदर्शन होणं हे महत्त्वाचं आहे. तर तुम्ही पहिलं शाळेपासून सुरुवात करा की तुमच्या शाळेतच तुमच्या चित्रांचं प्रदर्शन होऊ देत. मस्त आयडिया आहे सर, तुम्ही जे सांगितलं ते मस्त होतं. म्हणजे चित्रकलेतून आपण व्यक्त होतो हे आज कळलं. आणि जेव्हा मी चित्र काढायचे तेव्हा मला कळलंच नव्हतं की मी चित्रांचा आधार घेऊन मी व्यक्त व्हायचे. अरे वा. आणि मग आता जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मला कळालं की मी चित्रांमधून व्यक्त होते. वा. पण तुम्हाला एक सांगू का की आज तुमच्याशी गप्पा मारताना मला खूप मज्जा आली आणि नुसतं तेवढं नाही मी पण खूप शिकलो. सर, आमच्या सारख्या बालदोस्तांना पण आता वेगळ्या वेगळ्या कल्पना येतील आणि ते खूप चांगलं चित्र काढू शकतील. हो नक्कीच ऋतुजा आणि साक्षी, मला तर अशी खात्री आहे की तुमचे सगळे मित्रमंडळी आता अनेक प्राणी निर्माण करणार आहेत बरं का. चला मग आता परत भेटूयात. आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. अच्छा पुढच्या वेळेस भेटू. रंगरेषांची भाषा या मालिकेचा 8वा आणि शेवटचा भाग आता आपण ऐकलात. चित्रकला एक व्यक्त होण्याची भाषा. तज्ज्ञ सहभाग मिलिंद साठे आणि त्यांच्याशी संवाद साधणारे बालमित्र होते साक्षी जुन्नरकर आणि ऋतुज बेल्ढेकर. निर्मिती सहाय्य सुप्रिया खैरनार. सादरकर्त्या तेजश्री कांबळे. ही आकाशवाणीच्या पुणे केंद्राची निर्मिती होती.